राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती. पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की पोलीस भरतीबाबत आमच्याकडे 11,80,000 अर्ज दाखल झालेले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचा निर्णय झाला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचीही त्यांनी सांगितलं. पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे 11,80,000 अर्ज आले आहेत. तथापि काही ठिकाणून ही तक्रार येते आहे की सर्व्हर स्लो होत आहे, पेमेंट गेटवे स्लो होत आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची जी तारीख आहे त्या आम्ही 15 दिवसांनी त्या ठिकाणी वाढवतो आहे. 15 दिवस अधिकचे आम्ही देतो आहोत, त्यामुळे ज्या काही उर्वरित तक्रारी आहेत त्या देखील दूर होतील. नॉन क्रिमिलेअरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट यावर्षी मिळतं, त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ते ग्राह्य धरलं जाणार आहे, त्यामुळे तीही अडचण आता या ठिकाणी दूर करण्यात आलेली आहे. भूकंपग्रस्तांना देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्या ज्या काही पोलीस भरतीच्या संदर्भात मागण्या होत्या त्या सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.